राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयाचा एकूण निकाल 97.13% लागलाय. यात कला शाखा 89.47%, विज्ञान शाखा 97.98% आणि वाणिज्य शाखेचा निकाल 97.45% इतका लागलाय. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन रामशेट ठाकूर, व्हाईस चेअरमन वायटी देशमुख आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे. सीकेटी विद्यालयाला मिळालेल्या यशाबद्दल प्राचार्य डॉक्टर नंदकुमार जाधव यांनी मल्हार टीव्हीला प्रतिक्रिया दिली. या विद्यालयामध्ये एकूण 1221 विद्यार्थी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेमध्ये इयत्ता 12वीसाठी प्रविष्ट झालेले होते आणि या 1221 पैकी 1186 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन केवळ 35 विद्यार्थ्यांना अपयश या निकालामध्ये आलेलं आहे. विद्यार्थी संख्येचा विचार करता 1250-1260 विद्यार्थी इयत्ता 12वीच्या परीक्षेला बसवल्यानंतर निश्चितच त्यामध्ये आम्हाला, आमच्या शिक्षकांना अतिशय मेहनतीनं हा निकाल दरवर्षी टिकवण्याचा प्रयत्न करावा लागतो. आमच्या संस्थेचे आदरणीय चेअरमन माननीय रामशेठ ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे माननीय प्रशांतदा ठाकूर, अध्यक्ष माननीय अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन माननीय वायटी देशमुख साहेब, या सर्व व्यवस्थापनाच्या पदाधिकाऱ्यांचं वर्षभर शिक्षक आणि आमच्यावरती या मार्गदर्शनासाठी नेहमीच मदत होते आणि त्यांचं मार्गदर्शन लाभतं. त्यांच्या अतिशय बारीक अशा नियोजनामुळं परंपरा या निकालाची राखण्यामध्ये आमचा नेहमीच आम्हाला यश आलेलं आहे. यावर्षीचा निकाल पाहता गेल्या वर्षीच्या निकालापेक्षा यावर्षीचा निकाल हा विद्यार्थी संख्येच्या विचारात अतिशय चांगला लागलेला आहे, समाधानकारक लागलेला आहे आणि त्याबद्दल या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं आणि चांगुकांना ठाकूर कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो.